देशातील कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा तीन राज्यातून मार्गक्रमण करत बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत आणण्यात आलेल्या 135 फूट धवल सेवा ध्वजाची 12 फेब्रुवारी रोजी नंगारा वास्तू संग्रहालय परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे स्थापना करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यात हरभऱ्याला सध्या शासनाच्या हमी भावापेक्षा क्विंटल मागे 800 रुपये कमी दर मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांना शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांवर सामोपचारातून तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी राबविण्यात आलेल्या लोक न्यायालयात एकाच दिवशी तब्बल 938 प्रकरणे निघाली असून 3,74,51,354 रुपयांची तडजोड झाली. वाशिम पोलीस दलातील अधिकारी व पोलीस अंमलदारांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी आरोग्य शिबिर घेण्यात आले. 150 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. अनेक रस्त्यांची कामे आटोपली असून रस्ते चकाचक झाले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होती, मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्याला 102 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट देण्यात आले. हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, गर्भपिशवी, डायबेटिक फूड, वेरिकोज वेन्स, थायरॉइड इत्यादी आजारांवर डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात सुरू असलेल्या महाशस्त्रक्रिया शिबिरांमध्ये मोफत निदान व शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. सद्यस्थितीला तब्बल 450 रुग्णांवर उपचार सुरू असून 700 हून अधिक रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम करंजी येथे अज्ञात चोरट्याने 10 फेब्रुवारी रोजी रात्री घराची कुलूप तोडून घरातील 1,85,000 रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना घडली. शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. श्री समर्थ गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार येथे श्रीच्या प्रगट दिनानिमित्त भागवत कथा सुरू असून दिनांक 8 फेब्रुवारीला युवा कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांनी आपली सेवा अर्पण केली. यावेळी 1,000 भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.